समाजसेवक बळीराम धुळे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीने मी विनंती करेन मनोज धुळे यांना, बळीराम धुळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. त्याच दरम्यान आमच्या मंचावरती सिल्वेस्टर लुईस साहेब इथे उपस्थित आहेत, तर मी विनंती करेन आदरणीय मंगेशदादा धुळे यांना सिल्वेस्टर लुईस साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. तयार होते आणि माणसांना माणसं जोडली तर नात्याची खूप मोठी वेळ तयार होते आणि ती वेळ इथे मात्र तयार करत असताना आदरणीय मंगेशदादा धुळे, ओ टू समीर सर. चला मॅचला आपण सुरुवात करूया. उपांत्य फेरीची लढत फर्स्ट सेमीफायनल. आतापर्यंतचा या स्पर्धेतील हा दोन्ही संघांचा प्रवास घेऊन ठेवलाय त्यांच्या समोर सेमीफायनलच्या लढतीमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोरसाईचा धमाका, संदेशनं ठोकलाय षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय आणि आपला संदेश मात्र मानेर टीमला दिलाय की आमची आक्रमकता या मैदानावरती आम्ही पहिल्यापासूनच सिद्ध करणार. आनंद जल्लोष करतायत जो आमचा व्ही आय पी कक्ष आहे तिथे सगळे चिमुरडे, आफ्रिकन हॉर्न त्यांच्याकडे भोपू मात्र वाजवत आहेत, आनंद घेत आहेत क्रिकेटचा, रविवारचा सुट्टीचा दिवस. विकी तू संदेश खोलवा टप्प्याचा बॉल, दुसऱ्याच बॉलवरती मात्र जोरदार अपील, जोरदार अपील, जोरदार अपील होते इथे, अपील जोरदार चालू आहे अजूनही, मात्र अपील करतायत अंपायरकडे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न परंतु होत असतं क्रिकेटमध्ये, कारण हे व्हायलाच हवं मैदानावरती, कारण प्रत्येक जण संघर्ष करणार आहे आणि संघर्ष करत असताना थोडी तरी अशा गोष्टी जरूर घडणार, परंतु क्रिकेटला धरून, क्रिकेटच्या अस्मितेला धरून, क्रिकेटच्या सन्मानाला धरून. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट. विकीचा हा बॉल, पुन्हा एकदा प्रयत्न होता, पंच इशारा करतायत हाईट फॅक्टर, इथे थोडी दुखापत. विकीच्या पहिल्या बॉलवरती षटकार चढवला, त्यानंतर आला डॉट बॉल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती अंगाचा वेध घेणारा हा बॉल. पाण्याची व्यवस्था मैदानातच आहे. या स्पर्धेचा आपण विचार केला संदेश, तर मागचे दोन वर्ष न्हावा वाकळण न्हावा वाकळण न्हावा वाकळण हसत चालू होतं आणि वाकळण संघ दरवर्षी मागचे दोन वर्ष मात्र विजेतेपद त्याने पटकावलं होतं. यावर्षी न्हावा संघ या स्पर्धेमध्ये खेळला नाही आणि निशांत इलेव्हन जी जी स्पोर्ट्स वाकळण संघाला म्हात्रेपाडा टीमनं, मला असं वाटतं सोनारपाडा टीमनं पराभूत केलं आणि सोनारपाडाला म्हात्रेपाडा टीमनं पराभूत केलं आणि तोच म्हात्रेपाडा संघ मगाशी हाल संघाच्या विरोधात विजयापर्यंत पोहोचला असताना मात्र पराभूत झाला, असंच म्हणूया. यावर्षी एक नवीन संघ आपल्याला विजेतेपद पटकावताना मिळेल. पहिली उपांत्य फेरी ओवी इलेव्हन गोरसई विरोधात जय मसोबा मानेरे, मलंगड विभाग विरोधात भिवंडी, सहा धावा. विकेचा बॉल, बॅट जोरदार स्विंग केले आणि पहा किती चांगलं क्षेत्ररक्षण आहे, जल्लोष पहा त्याच्या चेहऱ्यावरचा, जणू काय तो त्या ठिकाणी त्या प्लेअरला रनआउट करण्यासाठीच मात्र तयारीत होता. विकेट जाते ती मात्र संदेशची. चला आमचे पहा व्ही आय पी कक्षामध्ये जे आमचे चिमुरडे आहेत कॅमेरामन, पहा त्यांची मजा, रविवारची मजा, सुट्टीचा दिवस आहे आज, क्रिकेट एन्जॉय करतायत, कोणी जिंकू दे कोणी हारू दे. आदरणीय मंगेशजी धुळे साहेबांचे सुपुत्र देखील त्यांच्यामध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त गोंगाट देखील त्याचाच आहे, सगळ्यांना चिअरअप करतोय तिथे, मजा लुटतोय क्रिकेटची. सुट्टीचा दिवस आहे आजकाल, या मुलांच्या दप्तराचं ओझं खूप वाढलंय, पहिले प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किती वह्या आणि किती पुस्तकं आहेत कोणाला विचारलं तर माहिती नसायचं, आता होमवर्कची वही, गृहपाठाची वही वेगळी, वर्गपाठाची वही वेगळी, स्वाध्याय वेगळा, अभ्यास वेगळा, गाईड वेगळं, पुस्तक वेगळं,
नुसती पुस्तकच पुस्तकं, मुलांपेक्षा आईबाबा जास्त शिकतात. परंतु एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेनं तुम्हाला शिकवलं की आयुष्यात पुढे जाऊन कसं राहावं. खोलवा टप्प्याचा बॉल मिडॉनला, ऑन ड्राईव्हचा फटका, सिंगल रन जरूर मिळेल. जे मसोबा मानेरी टीम पूर्णपणे आत्मविश्वासानं कामगिरी करते मैदानावरती. पहिल्या बॉलवरती हल्ला चढवल्यानंतर कमबॅक केलंय ते विकी जोशीनं. एक वेगळ्या पद्धतीची ॲक्शन आहे विकी जोशीची आणि रिदमिक ॲक्शन आहे. किती चांगलं पदल आली ते पहा, सॉरी फुट रनअप आहे पहा तो विकी जोशीचा. सिंगल रन मिळाले, टीमची धावसंख्या 7. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल तो आता पवन, सॉरी विजय चंदने, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो पवन. खातं उघडलंय पवनने, सिंगलने. खोलवा टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. काय भन्नाट कामगिरी केली विकीनं. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र उर्वरित 5 बॉलमध्ये त्यानं सिंगल दिले आणि टोटल जाऊन पोहोचले ओव्ही 11 गोरसई टीमची, ती मात्र 1-7. आत धाबा धाव फलकावरती येतो, एक विकेट गेले. संदेश केणे जो पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर मात्र विकी जोशीनं त्याच्या विरोधात गोलंदाजीतली आक्रमकता त्यानं दाखवली. खूप चांगली बॉलिंग, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि त्याचबरोबर अचूक गती साधत त्याने मात्र आपल्या उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली. त्यामध्ये खातं उघडलं स्वतःचं ते पवन केनेनं. स्ट्रायकिंग एंडला आता असेल तो आता मात्र पवन. त्याच्या साथीने विजय चंदने गोलंदाजी मार्कवरती मात्र येतोय. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन तो मात्र तेजस भोईर. काल रायगड विरोधात ठाणे या मॅचमध्ये देखील तेजस भोईरला आपण पाहिलं. गव्हर्नमध्ये जी मॅच होती काल ठाणे संघ जिंकलाय. तेजस भोईरचा हा बॉल आत्मधली कडा आणि आत्मधली कडा घेतल्यानंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तेजस भोईरनं बॅट्समन पवन केनेच्या. थँक्यू. जेव्हा तुम्ही ठाणे विरुद्ध रायगडच्या मॅचमध्ये ठाणे संघातून तुमचं सिलेक्शन होतं, ठाणे जिल्हा जब तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या संघर्षमय लढतीमध्ये, मैत्रीपूर्ण संघर्ष जरूर होता परंतु त्या संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताना त्यावेळी तुमच्याकडचा आत्मविश्वास हा अगदी आकाशाला गवसणी घालणारा असतो आणि त्याच आत्मविश्वासानं पहिल्याच बॉलवरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये घातक ठरणारा पवन केनेला त्याने मात्र बाद केले. महत्वाची विकेट होती या मॅचमधली. तेजस भोईर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत आहेत. आजपासून मात्र टेनिस क्रिकेट .in ची टीम सज्ज होईल एक मोठी स्पर्धा कव्हर करण्यासाठी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि त्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील तेजस भोईर तुम्हाला खेळताना दिसेल. आदरणीय रोहिदासजी केणे साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करेल. सुस्वागतम. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि सर्व मान्यवर मात्र उपस्थित होत आहेत. तेजस भोईरचा बॉल बॅकची तो एंड घेतला होता, जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. सिंगल रन इथे कम्प्लीट केली जाईल. आता ओव्ही 11 गोरसई टीम जी क्वार्टर फायनलमध्ये आत्मविश्वासानं भरून उरली होती. हॅलो. याच दरम्यान आदरणीय बाळाशेठ कांबरी, अंबरनाथ तालुका प्रमुख यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 20-20 मध्ये ओ टू समीर सर. 7 धावा धाव फलकावर कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय. डीप कव्हर मध्ये बॉल फील्ड होईल. फेक चांगली झाले, पोहोचेल बॉलर पर्यंत तत्पूर्वी 2 रन इथे कम्प्लीट. टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 10. अगोदर 8 होती आणि आता मात्र 2 धावा अर्जित केल्या. टोटल जाऊन पोहोचले ती 10.
संदेश बाद झालाय, पवन बाद झालाय, आता विजय चंदणे आणि राहुल केणे ही जोडी मात्र मैदानावरती आहे गोरसई टीमसाठी. बॉलिंग करतोय तो तेजस भोईर. थोडा दुखापतग्रस्त होता मागच्या महिन्यामध्ये, परंतु आता फिट अँड क्लिअर दिसतोय. तेजसचा बॉल वेगानं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॅटची कडा घेऊन जातोय आणि एक विकेट या ओव्हरमध्ये. परतावं लागेल ते मात्र विजय चंदणेला. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 आणि विकेट गेल्यात त्या मात्र 4. विकी जोशीनं 7 धावा दिल्या, 1 विकेट घेतली, त्याच्या विरोधात षटकार आला. तेजस भोईरनं गोलंदाजीसाठी आला, 3 धावा देत 3 विकेट घेतल्या. मगाशी मी पाहिलं की आज संपूर्णपणे जबाबदारी बाळूवरती आहे, अर्थातच शुभम मस्करवरती जबाबदारी आहे. मगाशी खेळपट्टीवरती संपूर्णपणे अजय सोबत तो मात्र तयारी करत होता, खेळपट्टीची मलममट्टी करत होता. हे फार महत्त्वाचं आहे, कारण जो मातीमध्ये राहतो ना त्याला त्या मातीची कदर असते आणि खेळपट्टीची निगा राखायची तर मातीसारखं होऊन मातीसारखं काम करावं लागतं आणि ते काम मैदानावरती ते करत होते. खूप चांगलं वाटलं मला, कारण खेळपट्टीची निगा राखणं हे खूप गरजेचं. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि हे अंतिम दिवस काहीतरी खेळपट्टी वेगळेच काहीतरी घेऊन आले गोलंदाजांसाठी. आज ती उपयुक्त ठरताना दिसते ते बॉलरसाठी. 6 दिवसांपर्यंत ती बॉलरच्या प्रेमात जरूर होती, परंतु आज नंदनवर ठरले ती बॉलरसाठी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, टीमची धावसंख्या ती 10. भावेश पवार मैदानाच्या दिशेने रवाना झालाय, संपूर्ण जबाबदारी आपल्या टीमची. या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली भावेश पवारनं, त्याच्या साथीने राहुल केणे. डाव सावरावा लागेल आणि बॉलिंग मार्क वरती येतोय तिसरा षटक घेऊन तो ऋषी भोईर. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकाल व्यूहरचना. लेफ्टी बॅट्समन आहे, त्यासाठी ऑन साईडला 3 प्लेअर आहेत. एक वाईडिश लॉंग ऑन, ऑन साईडला 4 प्लेअर आहेत संपूर्णपणे पॅक ऑन साईड. सीमारेषेच्या अगदी जवळ ऑन साईडला 4 प्लेअर, सर्कलमध्ये 1 प्लेअर आणि ऑफ साईडला 4 प्लेअर. इथे थोडं खराब क्षेत्ररक्षण, अडवणं देखील कठीण काम आहे. विकेट किपरच्या भूमिकेत बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र मागे गेला, सिंगल रन इथे मात्र मिळेल. धावफलक जे स्थिरावलं होतं, कोंडी झाली होती, ती मात्र आता एका धावेने फुटते. 11 टोटल. आता भावेश पवार कशा पद्धतीनं खेळ करणार यावरती सगळ्यांचं लक्ष असेल.
तारणहार कोण तर भावेश पवार, संकटमोचक कोण तर भावेश पवार. तो संकटमोचक कशा पद्धतीने कामगिरी करेल गोरसाई टीमसाठी? ऋषी बोरचा हा बॉल झपकन आतमध्ये आला आणि हा जल्लोष पहा युवराज सिंग स्टँड मध्ये जे मसुबा माणेरे टीमचे समर्थक जल्लोष करतायत. हीच तर खरी ताकद आहे ग्रामीण क्रेनिस क्रिकेटची. आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी, आपल्या संघातील खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी, आपल्या गावची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हे सर्व क्रीडारसिक क्रिकेट रसिक मात्र सहाय्य करण्यासाठी, साथ देण्यासाठी नेहमी येत असतात. ऋषीचा बॉल लोअर फुल टॉस, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल मिळते भावेश पवारला, दुसरी रन हवी थ्रो होईल, तोपर्यंत पोहोचतोय. भावेशच्या रनिंग बिटवीन द विकेट बद्दल आपण तिसरं षटक समाप्ती झाल्यानंतर जरूर चर्चा करू. प्रसाद सर, ज्या पद्धतीनं तो विकेटमध्ये धावतो, रनिंग बिटवीन द विकेट त्याची कमालीची आहे. मगाशी देखील आम्ही जेव्हा टेक्निकल टीम समवेत होतो तर मला कॅमेरामन आणि गौरव सावंत दाखवत होता की एक वेगळी शैली आहे समीर या भावेश पवारची धावताना. दोन धावा मिळत आहेत, पहा फक्त दिशा देण्याचं काम करत होता. बॅटवरती व्यवस्थित बॉल आला नाही, सिंगल रन मात्र इथे कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 लॉस ऑफ 4 विकेट. चार बॅट्समन मात्र आउट झालेत. तेजस भोईरनं 3 विकेट घेतल्यात, विकी जोशीने 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरसाठी देखील तिसरा बॉलर इथे वापरण्यात आलाय. खरवई नाका एंडकडून मात्र हा बॉलिंग करतोय. पहिले 2 बॉलर लेफ्टी होते, हा बॉलर ऋषी मात्र राईट हँडेड. अक्षरशः बॉल खोदून काढायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड होणार, तत्पूर्वी ते सिंगल रन. थोडा विकेट कीपर नाराज आहे फिल्डर करून, कारण फेक व्हायला हवी होती, कारण विकेट त्यांना हवा आहेत. ही जोडी त्यांनी फोडली तर मला असं वाटतंय आणखी चांगलं काम होईल ते माणेरे टीमसाठी. सिंगल, टोटल जाऊन पोहोचेल 15. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2020 अंतिम दिवस या स्पर्धेचा, प्रेक्षकांची गर्दी. अखू टप्प्याचा बॉल आणि भावेश पवारच्या बॅट मधून आसमानी षटकार. थँक्यू, थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या बॉलवरती भावेश पवारनं दाखवून दिलंय, प्रेक्षक हो मी तुम्हाला नाराज करणार नाही, माझ्या बॅटमधून तुम्हाला मोठे मोठे फटके जरूर पाहायला मिळतील, मी आक्रमण जरूर करेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टोटल जाऊन पोहोचले ती 7 सरासरीनं 21. यामध्ये आतापर्यंत 4 विकेट गेल्यात भावेश पवार आणि त्याच्या साथीने राहुल केने. परंतु जी चर्चा आपल्याला रंगवायची होती त्या अगोदर पाहुणे या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. आपण जाऊया पाहुण्यांच्या स्वागताकडे, जिथे आमचे समालोचक महेश धुळे मात्र जोडले जातील. धन्यवाद समीर सर. आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन देखील होतोय. तर मी विनंती करेन एकनाथ भास्कर यांना विनंती करेन, आपल्या शुभासे आपण चंद्रकांत वारगडे यांचा शुभसन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. समाजसेवक जोबेलीगाव, त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जोबेलीगावचे मनोहर कचरू धुळे इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभसन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. मी विनंती करेन गणेश इरमाळी यांना विनंती करेन, आपल्या शुभासे आपण मनोहर कचरू धुळे यांचा शुभसन्मान करायचा आहे. त्यानंतर मारुती गवळी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभसन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. अशोक धुळे यांना विनंती करेन आपण, अशोक धुळे यांना विनंती करेन आपण मारुती गवळी यांचं शुभसन्मान करायचं आहे. त्यानंतर जुबेली गावचे भानुदास धुळे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभसन्मान केला जाईल. भानुदास धुळे या आपण ओके व्यासपीठावरती.
त्यानंतर कात्रापगावचे युवा उद्योजक राजू धुळे इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन अशोक धुळे यांना, आपण राजू धुळे यांचं शुभ सन्मान करायचं आहे. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती अनंता भोपी साईगावचे उपस्थित आहेत. मी रोहिताजी केणे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अनंता भोपी साहेबांचा शुभ सन्मान करायचं आहे. रोहिताजी केणे साहेब रोहिताजी केणे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अनंता भोपी यांचं शुभ सन्मान करायचंय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती डी के माथुरकर इथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन सुरेश धुळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण डी के माथुरकर यांचं शुभ सन्मान करायचंय. डी के माथुरकर साहेब याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय महादेव धुरी साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन गणेश इरमाळी यांना आपल्या शुभ हस्ते आपण महादेव धुरी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मॅडी थोडं थांबवतो, रोहिदास केणे साहेबांकडून पारितोषिक येते गोरसई टीमसाठी. सलग 3 षटकार ठोकले तर कॅश प्राईज असेल 2000 रुपयांचा. ओर टू मॅडी. धन्यवाद समीर सर. महादेव धुरी साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिली उपांत्य फेरी आपण पाहतोय. एका बाजूला ओवी 11 गोरसई बी आणि दुसऱ्या बाजूला जय भसोबा माणेरे या दोन टीम मध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना. या ऐकूया पुन्हा एकदा समीर सोमणे सरांचा आवाज. इट्स नॉट अ बॅटल बिटवीन द गोरसई वर्सेस जय भसोबा माणेरे, इट्स लाईक अ कॉन्टेस्ट बिटवीन टू लेजंड प्लेयर, तेजस भोईर अगेन्स्ट भावेश पवार. ओर पिच बॉल आणि माणेरेच्या प्रेक्षकांना दाखवून दिलंय हा ठोकलाय भावेश पवारनं षटकार. थँक्यू. काय छोट्या छोट्या लढाया माजल्यात मैदानावरती. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा जिंकायची असतील तर या छोट्या छोट्या लढाया देखील आम्हाला जिंकणं फार महत्वाचं आहे. पहिला बॉल फेस करत होता भावेश पवार तेजस भोईरचा, तर पहिला बॉल त्यानं अगदी नाकासमोरून काढला भावेश पवारच्या, तो डॉट बॉल आला आणि दुसरा बॉल थोडासा पुढे टाकला तर त्या बॉलवरती हल्ला चढवला तो भावेश पवारनं. षटकार ठोकून टीमची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 28 वरती. रोहिदास केणे यांच्याकडून पारितोषिक असेल. या बॉलवरती जर का षटकार आला भावेश पवारच्या बॅटमधून तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि सलग 3 षटकार ठोकले तर कॅश प्राईज असेल 2000 रुपयांचं. तेजस भोईर आता कसं उत्तर देईल. दो बडे प्लेयर अगर आमने सामने आ जाते तो हलचल मच जाती है और बड़ी टीम आमने सामने आ जाती है तो खलबली मच जाती है. आणि आता सेमीफायनलची खलबल मैदानावरती चालू आहे अक्षरशः. मानेरे विरोधात गोरसई टीम. गोरसई बॅटिंग करते 28. गोरसईचा सितारा भावेश पवार ऑन स्ट्राईक. तेजस भोईर आणि ते बॅट चिकडा घेतली होती. थोड्या क्षणासाठी असं वाटलं होतं की यष्टीरक्षक झेल घेईल की काय, परंतु येतोय तो नशिबाचा चौकार. एकटा भावेश असंच मैदानावरचं चित्र. षटकारानंतरचा हा चौकार, परंतु त्यामध्ये नशिबाची साथ होती. 32 धावा झाल्यात गोरसई टीमच्या. धीम्या गतीचा हा बॉल अल्टी पलटी आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल कल्टी चौकार. थँक्यू. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोचले ती 36 वरती. 36. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 7,
दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि आता चौथ्या षटकामध्ये 15. आता किती टार्गेट सेट केले जाणार भावेश पवार आणि त्याचा साथीदार राहुल केनेकडून. 36 धावसंख्या झाले. रोहिदासजी केडे यांनी पारितोषिक लावलंय सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं आणि आता प्रत्येक षटकारासाठी ते मात्र प्राईज असेल ते 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. शेवटच्या षटकासाठी मात्र कॅश प्राईज असेल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पारितोषिक आहे सगळ्यांचं लक्ष, कारण प्रत्येक जण जाऊन तिथे मात्र सेल्फी घेतोय. मलाही मोह आवरला नाही. सकाळी मी आल्यानंतर पहिली जेव्हा कार तिथे चेतन धुळे यांनी पार्क केली मी देखील फोटो काढला. पोस्ट करेल नाही करेल ही पुढची गोष्ट. तसा प्रत्येक जण मोहात पडलाय ते रेनॉल्ट क्विड कारच्या, जी फुल्ली ऑटोमॅटिक आहे, स्पोर्ट्स कार आहे. सगळ्यांचं लक्ष मात्र त्या गाडीकडे आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी मात्र 2 व्हीलर आहेत, 2 दुचाकी बाईक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फिल्डर धावत असतात त्यांच्या हातामध्ये जादुई करामत असते, कॅच घेत असतात, थ्रो करत असतात, त्यांच्या हातासाठी म्हणजे त्यांच्या बोटांसाठी अंगठी मात्र असणार आहे, ती देखील सोन्याची. पंचांचा इशारा आपण पाहूया काय असणार आहे. निर्णय अजून प्रलंबित आहे. रनआउटची विकेट तर त्यांनी दिले. तर भावेशला स्ट्राईक हवी होती, ती भावेशला स्ट्राईक मात्र जरूर मिळाले रनआउटच्या स्वरूपात विकेट. न्यू बॅट्समन मैदानावरती जातो तो राहुल केने. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. रोहिदासजी केणे गोरसाई टीमसाठी कॅश प्राईज असेल. भावेश पवार ऑन स्ट्राईक असेल. आता तो कशी बॅटिंग करेल याकडे सगळ्यांचं लक्ष. पहा कशा पद्धतीचा फटका त्याला खेचायचा होता, परंतु मैदानावरती इशारा येतोय रमेश म्हात्रे सरांचा एक आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धावसंख्या ॲड केली जाणार. 37 धावसंख्या धावफलकावरती. 37 लास्ट ओव्हर. भावेश पवारचा मनसुबा असेल शेवटच्या षटकातील सगळेच बॉल मला फेस करायचे आहेत आणि या बॉलमध्ये मला आक्रमण चढवायचे ते बॉलर हरेश भोईरच्या विरोधात. हा एक त्याचा इरादा आहे. पाहूया इराद्यामध्ये यशस्वी होईल की मात्र अपयशी ठरेल. इथे बाजी मारली ती हरेश भोईरनं. हरेश भोईरसाठी एकच टार्गेट आहे, विकेट घ्यायची, नाहीतर डॉट बॉल फेकायचे. सिंगल जरी आले तरी सुद्धा हरीश भोईरला इतकी चिंता नसेल, एक्सपिरियन्स आहे. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतो आहे भावेश. टीमची धावसंख्या आहे ती 37 लास्ट ओव्हर. हरेशचा बॉल जितका उंच 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 तितकाच दूर, षटकार. त्रेचाळीस धावसंख्या धावफलकावरती आणि भावेश पवार जाऊन पोहोचलाय तो 29 वरती. कमालीची बॅटिंग, थोडी चर्चा रंगताना दिसते. लॉंगॉनचा फिल्डर ऋषी आणि त्याचबरोबर हरेश भोईरमध्ये आणि ऋषी भोईरमध्ये चर्चा होताना दिसते. फार गरजेची आहे चर्चा. योग्य वेळी योग्य कानमंत्र आपल्या संघाची योग्य वाटचाल ठरवत असतो. पाहूया आता काय कानमंत्र दिलाय तो ऋषी भोईरने. या स्पर्धेचा नियम प्रत्येकाला माहिती आहे. एकदा बॉल तुम्हाला चॉईस दिला जाईल आणि त्यानंतर बॉल हरवला तर मात्र आयोजक जो बॉल देतील त्यावरती तुम्हाला खेळावं लागेल आणि मॅच बॉल रिटर्न आला तर मात्र तो मॅच बॉल पुन्हा एकदा मॅचसाठी वापरण्यात येईल. कासगाव संघ रेडी आहे हाळ संघाच्या विरोधात. मला असं वाटतं कासगाव संघ दक्ष 11 या नावानं खेळतोय. एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल दक्षसाठी. चांगला खेळ त्यांनी मात्र दाखवला कासगाव टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सेकंड सेमीफायनल असेल हाल एससी हाल वर्सेस कासगाव. प्रत्येक षटकारास 1000 रुपयांचं कॅश प्राईज रोहिदास केने यांच्याकडून. भावेश पवार ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाजी करतो हरेश भोईर. पाठलाग केला होता बॅट्समनचा परंतु वाईडलाईनच्या बाहेरचा हा बॉल. पंच इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. टेन्शन टेन्शन आणि टेन्शन मैदानावरती. हरेश भोईरवरती तितकंच टेन्शन आहे. मला हे बॉल कमी धावसंख्या देऊन फेकायचे, तितकंच टेन्शन भावेश पवारवरती देखील आहे की मला धावसंख्या जमवायची आहेत आणि याच टेन्शनमध्ये कोण चांगली कामगिरी करेल.
टोटल जाऊन पोहोचले 44 वरती 44 लास्ट ओवर. पुन्हा एकदा प्रेशर मध्ये व्हाइट बॉल. प्रेशर मध्ये सगळ्यांची सिटी वाजते, मग तो किचन मधला प्रेशर कुकर असो की मैदानावरचा खेळाडू असो. भावेश पवार सारखा आक्रमक बॅट्समन तुमच्या समोर आहे. हरेश भोईर एक्सपिरियन्स प्लेअर आहे. हरेश भोईरला आता मात्र थोडं कामगिरी चांगली करावी लागेल ती आपल्या मानेरे टीमसाठी. 45 अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये भावेश पवार. हरेचा बॉल, बॅट जोरदार स्विंग केली होती परंतु ते डॉट बॉल. हे तंत्र कदाचित मला असं वाटतंय स्वीकारलंय ते हरेश भोईरनं भावेश पवारच्या विरोधात. दोन व्हाइट बॉल टाकून एक बॉल स्टंप वरती टाकायचा, डॉट बॉल फेकायचा. धावसंख्या स्थिरावले 45 वरती. भावेश पवार आता कसं उत्तर देणार? त्याला 50 पार आपल्या धावसंख्येला न्यायचंय. टार्गेट मोठं सेट करायचे त्या उद्देशानं तो बॅटिंग करतोय मैदानावरती. आणि हे टार्गेट मला कमी ठेवायचे या उद्देशानं बॉलिंग करतोय मैदानावरती हरेश भोईर. सेमीफायनल नंबर 1. अखू टप्प्याचा बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही परंतु कार्पेटच्या साह्यानं बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. आणखी एक चौकार येतोय भावेश पवारच्या बॅटमधून. धावसंख्या नेऊन ठेवेल ती मात्र तब्बल 49 वरती 49. एकूण 50 धावसंख्या धावफलकावरती. या षटकातील मला असं वाटतंय शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. उपांत्य फेरीची लढत, पहिली लढत आणि फर्स्ट इनिंग मधील लास्ट बॉल. 49 धावा झाल्यात. हरेचा हा देखील बॉल. रमेश म्हात्रे यांच्या इशाऱ्याकडे लक्ष असेल, ते आपल्याकडे वळतायत. दोन्ही हात जमिनी समांतर करतायत. 50 धावा धावफलकावर गोरसई टीमच्या. एक्स्ट्रा बॉल आणि एक्स्ट्रा रन. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळतोय भावेश पवार. टीमची धावसंख्या 50. लास्ट बॉल. किती टार्गेट असेल षटकार या दरम्यान आदरणीय. आणि हा येतोय भावेश पवारच्या बॅट मधून बदलापूर शहरात जाणारा षटकार. या दरम्यान आदरणीय मयूरजी पिसेकर अध्यक्ष अग्रयोग संघटना साहेबांचे इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. मयूर प्रतिष्ठान ग्रुपचे अध्यक्ष मयूरजी पिसेकर साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वागत केलं मी म्हणेन भावेश पवारने यावेळेस. समीर सर तब्बल 39 धावसंख्येची इनिंग साकारले ती भावेश पवारने. 39 धावसंख्या आपल्या टीमसाठी आणि टोटल पाहिली आपण तर जाऊन पोचले ती 56 वरती. पहिल्या 3 षटकांचा विचार केला, पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 10 धावा होत्या. त्यानंतरच्या 3ही षटकामध्ये मात्र मी म्हणेल तब्बल 46 धावा कुठल्यात, त्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आहे ते भावेश पवारचं. टार्गेट सेट केलंय ते 57 रन्स. 30 बॉलमध्ये टार्गेट असेल जे मसोबा मानेरे संघाच्या विरोधात ते मात्र 57 रन हे टार्गेट असणार आहे. ओव्ही 11 गोरसई टीमचे पुरस्कर्ते आदरणीय मयूरजी पेसेकर साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आग्री युवक संघटना बदलापूरचे ते देखील अध्यक्ष आहेत. खूप चांगली स्पर्धा त्यांची आपण हंगामाच्या सुरुवातीलाच अनुभवली. मयूर चषक मयूर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण अनुभवली. आता एकंदरीत आपण विचार केला, टार्गेट सेट करण्यात आले 30 बॉलमध्ये 57 रन्स. महेश धुळे पुन्हा एकदा बिझी होतील कारण पाहुण्यांची रेलचेल आज संपूर्ण व्यासपीठावरती चालू आहे. या विभागातील मान्यवर आदरणीय मंगेशदादा धुळे यांच्या स्पर्धेला या 9व्या पर्वामध्ये भेट देण्यासाठी ते उपस्थित होत आहेत. या आपण जाऊया स्वागत कक्षाकडे. धन्यवाद समीर सर. पुन्हा एकदा मंचावर काही मान्यवर उपस्थित आहेत. यावेळेस ज्येष्ठ व्यक्तिमत्व उषा किरण रेसिडेन्सी मधून आपण पाहतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले जैन काका, तर त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीनं मी विनंती करेन मंगेशदादा धुळे यांना आपल्या शुभहस्ते आपण जैन काकांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे आमच्या मंचावरती अतिथी कक्षामध्ये. त्याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती
मेजर सन्माननीय अशोक जाधव साहब इधे उपस्थित है। साहबांचा शुभ सन्मान केला जाईल। अर्थात अशोक अप्पा जाधव यांचे व्यासपीठावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत। आपला यथोचित मान सन्मान मंगेशदा धुळे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। या स्पर्धेचे लाडके आयोजक, स्पर्धेचे शिल्पकार, माजी बांधकाम सभापती कुलगा बदलापूर नगर परिषद, माजी नगरसेवक कुलगा बदलापूर नगर परिषद आणि अध्यक्ष शिवसाई ग्रुप शिवसाई एंटरप्राइजेस। त्याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती योगेश नाईक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। याच दरम्यान सचिन धुळे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण योगेश नाईक यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आमच्या मंचावरती नेरळवरून निलेश शिनारे इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करेन अविनाश धुळे यांना आपण निलेश शिनारे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। एक महत्वाचा सत्कार विशेष या व्यासपीठावरती, आदरणीय मयूरजी पिसेकर अध्यक्ष अग्रयोग संघटना मयूर प्रतिष्ठान ग्रुपचे अध्यक्ष, मयूर ग्रुप चषकाचे लाडके आयोजक, मी या स्पर्धेचे आयोजक मंगेशदा धुळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मयूरजी पिसेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती करायचे। खूप चांगलं व्यक्तिमत्व, युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ते आमचे मयूरदादा पिसेकर आज आमच्यासोबत जॉईंट होत आहेत। त्याच दरम्यान आमच्या मंचावरती आपल्या समाजातील एक उच्च पदवी चांगले शिक्षित या वेळेस आपण जांभळेगावचे डॉक्टर दर्शन ठाणगे साहेब इथे उपस्थित आहेत। तर मी विनंती करेन दुर्वासनाना धुळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दर्शन ठाणगे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। डॉक्टर दर्शन ठाणगे त्याच दरम्यान नंदकुमार बारणे मुने, नंदकुमार मुने आणि आदेश शेलके हे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। विवेक गायकवाड यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नंदकुमार मुने साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। विवेक गायकवाड त्यांची त्याचा 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल, षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी आदरणीय रोहिताजी केणे साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगली संकल्पना, चांगलं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने मोटिवेट करत असतात आमचे रोहिताजी केणे साहेब प्रत्येक खेळाडूला, त्याचा सामना कोणताही असू दे, संघ कोणताही असू दे, परंतु प्रेक्षकांची मनं या खेळातून जिंकली जातात। सातत्याने एक चांगली मॅच तुमच्या समोर, ही पहिली उपांत्य फेरी गोरसे वर्सेस मानेरे या दोन टीम मध्ये या ऐकूया पुन्हा एकदा या सत्रासाठी प्रसाद परब सर यांचा आवाज, धन्यवाद। थँक यू समीर, थँक यू मॅडी। चौकार आलाय मैदानावर, मागच्या चेंडूवर गोलंदाज या षटकात आहेत ते राहुल केणे, धावसंख्या झाली धावफलकात एकूण 8 धावा। 57 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना जयमसोबा क्रिकेट संघ मानेरे
तिसऱ्या दिवसामध्ये सुपर सिक्स मध्ये स्थान पक्क केलं या संघाने. हो चांगला चेंडू होता, चांगला टायमिंग, इम्प्रोवायझेशन स्ट्रोक, चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर खूपच फाईन निघून जातोय, सीमारेषे बाहेर चौकार. तर आमच्या व्यासपीठावरती आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व जांभळे गावातून शंकरबाबा ठाणगे इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन दुर्वासना धुळे यांना आपल्या शुभ हस्ते आपण शंकरबाबा ठाणगे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. आणि आमच्या व्यासपीठावरती कृष्णा भोपी माणकुलीचे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी हृदयजी केणे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णा भोपी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. ओटू प्रसाद सर, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू मॅडी. आज मॅडीवर खूप मोठी जबाबदारी आहे, कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सातत्याने मात्र पाहुण्यांचं आगमन, मी पाहतात अजूनही काही पाहुणे व्यासपीठावर येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. ऑन सेलेक्शनला एक्झिक्यूट केल्याशिवाय तसे तिथे पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, चांगलं इथे फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते, गुड फिल्डिंग. लास्ट ओव्हरला चेंडूला स्टॉप केलं आणि दोन धावा इथे फलंदाज हरेशने पूर्ण केल्या. संघात धावसंख्येला चांगली जोड देतोय मैदानावर, तो 15 आहे धावसंख्येवर. हरेश भोईर आणि त्याचबरोबर आशिष जोशी. आशिष जोशीच्या बॅटमधून आतापर्यंत दोन चौकार आपण पाहिलेत पहिल्या षटकामध्ये राहुल केणेच्या विरुद्ध. चांगला कॉन्टेस्ट, ऑन साइड खूप चांगला टायमिंग, चांगला फटका, गॅप मध्ये खेळलेत विथ द फ्लिक, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. हरेश बोरीच्या बॅटमधून कॉन्फिडन्स शॉट, खास करून भावेश पवारच्या विरुद्ध. धावसंख्या थांबून खेळायचा प्रयत्न होता. बॉटम हँडचा भाव चांगला वापर केला, ब्लॉक होलचा चेंडू होता, ऑनसाईडला प्लेस केलाय. स्वतः गोलंदाज तिथे जात आहेत, सर्कलच्या थोडंसं बाहेर चेंडू कव्हर करत आहेत. तोपर्यंत क्विक सिंगल कम्प्लीट केले, धावसंख्या 20 अंकी झाली धावफलकावर. अजूनही 37 धावांची गरज आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये जर तुम्ही चांगली बॅटिंग करताय, चांगले फटके दाखवत आहेत, त्यांच्या प्रमुख गोलंदाजांना जर टार्गेट तुम्ही करतायत, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तोच पाहायला मिळतोय मला हरेश आणि त्याचबरोबर फलंदाज आशिष जोशीच्या बॅटमधून. क्लीन बॉल केलाय, पुढे सरसावले, चेंडूच्या रेषेवरून दूर झाले आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पण तोपर्यंत 20 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली ती हरेश आणि त्याचबरोबर आशिष मध्ये. फलंदाज बाद पहिला हादरा, पहिली लागलेली औदसा, साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न आप शकून लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाटी भाग, पहिलाच मुतखडा बाजूला. थँक्यू, थँक्यू डीजे. तर एक महत्वाची सूचना, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज जो कोणता गोलंदाज असेल रचितचा त्यासाठी पारितोषिक येते मयूरजी पिसेकर यांच्या माध्यमातून. रोख 3000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. ओ टू प्रसाद सर, थँक्यू. हे पारितोषिक आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, खास करून बदलापूर विभाग चांदप या ठिकाणी सुद्धा आपण ही पारितोषिकं पाहिली होती मयूर पिसेकर यांच्या वतीने. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रोहिदास केणी यांच्याकडून क्षेत्रश तिथे आहेत, गलीमध्ये चेंडू ते कव्हर करतायत. रोहिदासजी केणी यांनी पारितोषिक गोरसई संघासाठी इथे लावलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. तर रोहिदास केणी यांच्याकडून एक पारितोषिक अजूनही आहे ते फलंदाजांसाठी, सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. स्ट्राईक येणं फलंदाज आले ते प्रवीण जोशी, स्वतः कॅप्टन आलेत मैदानावर. लेग लान्स करायचं होतं, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, बॉल वाईट, बॉल स्ट्राईक. हरेश आहेत, हरेश भोईर, धावसंख्या 22,
लक्ष्याचा जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही 37 धावांची गरज आहे. 57 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. भावेश तयार. ओ खुलपणा चेंडू खोलवर टप्प्याचा राऊंड विकेट टाकत असताना चेंडू मात्र एक चांगली उंची देत आहेत आणि खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त सेफ हँडने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. समोर खेळलेत आणि हे षटक खूप सांभाळून खेळले आहेत दोन्ही फलंदाज. नवीन फलंदाज तुम्ही पाहतात मध्ये चातमध्ये संगणक मध्ये चातमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले आत्ताच आलेत आणि स्ट्राईक रोटेट झालेलं नाही त्यांच्याकडे. एकदा तिने अंकित केले आपल्या बॅटमधून. संघाई धावसंख्या नेऊन ठेवली ती 23 या धावसंख्येवर. अजूनही मैदानावर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. 57 धावसंख्येचा पाठलाग पण कॉन्फिडन्स सुरुवात पाहायला मिळते ती मैदानावर या दोन्ही फलंदाजांकडून. आकडे येत असताना तुम्ही आशिष जोशीने आपल्या बॅटमधून दोन चौकार वसूल केले. क्लीन बोल्ड बाद झाल्यानंतर पण त्याबद्दल आपली कामगिरी चोख बजावली. दोन षटकाखेर धावसंख्या 11.5 गतीने कुठल्या त्या 21 धावा आणि ही सरासरी प्रति षटकामागे कायम ठेवायची आहे ती फलंदाजी करणाऱ्या इथे माणेरे संघाला. येस सर. मॅडम मनोहर कसरू धुळे यांचं शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन अशोक धुळे यांना आपल्या शुभहस्ते आपण मनोहर कसरू धुळे यांचा शुभ सन्मान करायचं आहे या मुख्य व्यासपीठावरती. येस सर. मॅडम RCMP या कंपनीचे प्रोव्हायडर आदरणीय दीपकजी गिल साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके शिल्पकार मंगेश दादा धुळे यांना आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी गिल साहेबांचा शुभ सन्मान करायचं आहे. RCMP कंपनीचे प्रोव्हायडर यायचे दीपकजी गिल साहेब. दीपकजी गिल साहेब RCMP प्रोव्हायडर या कंपनीचे यांचा शुभ सन्मान केला जाईल. खूप मोठं व्यक्तिमत्व विशेष सत्कार या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आदरणीय मंगेश दादा धुळे यांच्या शुभ हस्ते. त्याच दरम्यान अमित कुलकर्णी इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मंगेश दादा धुळे यांच्या शुभ हस्ते. अमित कुलकर्णी जाऊ या मॅचच्या दिशेने. खूप चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. निश्चितच या ऐकूया या सामन्याचं धावतं विवरण. पुन्हा एकदा प्रसाद परब सर यांचा आवाज. पवन केणे ऑन साईडला प्लेस केलाय. कॉन्फिडन्स फटका पाहायला मिळत नाही अजिबात. तशी दूर नाही तर चेंडू तिथे उचलण्यासाठी वेळ घेत आहेत. दोन धावायचा प्रयत्न असेल. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. भावेश थोडेसे नाराज होत आहेत कारण जिथे मात्र जवळजवळ एकच धाव होती पवनच्या षटकात आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात त्या या चेंडूंमध्ये पाच चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात आपण पाहिल्या धावसंख्या आली ती 12. दुसऱ्या षटकात भावेश पवारच्या 11 धावा आल्या पण या षटकात धावा खूप कमी पाहायला मिळत आहेत. याचं कारण अप्रतिम आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी पवन केणेची. थांबून खायचा प्रयत्न. क्विक बाउन्स सरप्राईज डिलिव्हरी ब्युटिफुल बॉलिंग. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. तीन षटकाखेर धावसंख्या माफक आहे असं मी म्हणेन कारण या षटकात फक्त आणि फक्त धावा खर्च केले ते 4 आणि अप्रतिम गोलंदाजी कम बॅक केला आपल्या संघासाठी ते गोलंदाज पवन केणेने. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफळ एकूण अंकित झाली आहे ती 27 धावा. म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. 12 बॉल अँड 30 रन्स टू विन. आता मात्र थोडंसं आव्हान अवघड होत चाललेलं आहे जय मसोबा क्रिकेट संघ माणेरे संघासाठी. हरीशने आतापर्यंत एक चांगला खेळ दाखवलाय. खूप सावधगिरीने तो खेळ करतोय कारण त्यांना माहिती की स्वतःची विकेट महत्वाची आहे. कॅप्टनची विकेट महत्वाची आहे. हॅलो. येस येस सर. मॅड सन्माननीय योगेश कांबरी सन्माननीय निलेश विरले नेरळ आणि सन्माननीय सचिन सोनवले इथे उपस्थित झालेत. तर सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा यथोचित मान सन्मान देखील केला जाईल या व्यासपीठावरती. निश्चितच सहर्ष मनपूर्वक स्वागत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2020 मध्ये. तर मी विनंती करेन योगेश कांबरी यायचे आपण आपला शुभ सन्मान केला जाईल. अशोक धुळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण योगेश कांबरी यांचा शुभ सन्मान करायचे या व्यासपीठावरती. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास करून नेरळवरून येत आहेत योगेश कांबरी. त्यांच्या समवेत निलेश विरले उपस्थित आहेत. तर गिरीश भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण निलेश विरले यांचा शुभ सन्मान करायचे आणि सन्माननीय सचिन सोनवळे इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन
सागर इरमाळे यांना विनंती करून आपण सचिन सोनवळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा भावेश पवार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेस पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. या ऐकूया पुन्हा एकदा प्रसाद परब सर यांचा आवाज. स्ट्रायकरला प्रवीण जोशी कॅप्टन आहेत सुद्धा बघायचं आहे. कॅप्टन नॉक किंवा कॅप्टन रोल इथे प्ले करावा लागेल ते प्रवीणला. ऑनसाइड चांगलं टायमिंग चांगले गॅप मध्ये खेळले आहेत. वन बाउंस सी महाराष्ट्र बाहेर. इम्प्रोवायझेशन स्ट्रोक चौकार. दहा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा आहेत त्या 26. भावेश अजूनही चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता. भरपूर शफल झाले होते पण ऑन साईडला सातत्याने ते स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहेत पण चेंडू त्यांच्या रिचमधून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चेंडू जास्त बाउन्स होतोय. त्यांच्या बाहेर निघून जातोय तो बॅटचा थोडासा बाहेर. डॉट बॉल अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला भावेश पवारची पाहायला मिळते. हा चेंडू थोडा स्कूप करायचा होता और थोडासा फटका होता. अजून एक डॉट. प्रेशर ऑन द बॅट्समन. दबाव वाढण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय भावेश. चौथं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू फेकले ते 4. एक मात्र चौकार मात्र खर्च झालाय त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि खूप चांगलं कम बॅक भावेश पवार. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडूची मात्र उंची मात्र थोडीशी वाढवली. गुड लेंथवर मात्र चेंडू राईज होतोय. गुड बॉलिंग. भावेश पवार इम्प्रेस करत असताना आपल्या षटकामध्ये मागची दोन षटकं खूपच चांगली राहिली. इकॉनॉमिकल राहिली ती या ओव्ही 11 बदलापूर किंवा ओव्ही 11 गोरसई संघाची. गुड बॉलिंग. मागच्या दोन षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं षटक आपण पाहिलं तर पवनचं खूप चांगली गोलंदाजी. पवनची लाजवाब लाजवाब गोलंदाजी. आउटस्विंग होतोय. सुपर कम बॅक. सुपर बॉलिंग फ्रॉम भावेश पवार. प्रेक्षकांची मनं जिंकतोय. चेंडू हाताले ते 6 या षटकामध्ये. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत आणि इथे सातत्याने उभं केलं मैदानावर ते स्ट्रायकिंग एंडला संघनायक प्रवीण जोशीला. समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 26 धावेंची गरज. भावेश पवार असा गोलंदाज आहे. मला अजूनही तो क्षण आठवतोय. मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही जेव्हा एक छोटीशी मुलाखत कव्हर केली काही खेळाडूंना ब्रँडिंगसुद्धा केलं गेलं मयूर स्पोर्ट राजू भालेकर यांच्या वतीने आणि स्वतः टेनिस क्रिकेट .in ने ते सर्व इंटरव्ह्यू कव्हर केले होते. संतोष नाणेकरने रामस्वामीने आणि कृष्णा सातपुतेचा इंटरव्ह्यू जेव्हा झाला आणि तो अजूनही भरपूर चर्चेचा विषय आहे. भरपूर मला प्रेक्षक जेव्हा भेटतात मला आवर्जून उल्लेख करतात सर कृष्णा सातपुतेबरोबर खूप चांगला इंटरव्ह्यू झाला होता. तर कृष्णा सातपुतेला मी आवर्जून एक प्रश्न विचारला की तू भरपूर क्रिकेट खेळतो आहे भरपूर धावासुद्धा जमा करतो आहे तू निश्चित भल्या भल्या गोलंदाजांना पाणी भाजलं आहे पण असा एखादा कुठला गोलंदाज आहे असा एखादा एक चांगला अपोनंट आहे की जो तुझ्यासमोर डोकेदुखी ठरला आहे आणि त्याने नावाचा उल्लेख केला की हो असा एक गोलंदाज आहे की ज्याची गोलंदाजी सहजासहज मी खेळू शकत नाही तो म्हणजेच भावेश पवार. त्या भावेश पवारने उत्तर दिले मैदानावर. त्याच्या षटकामध्ये तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार किंवा चौकार मारू शकत नाही. तुम्हाला सिंगल डबलने सुद्धा बोलावं लागतं. सिंगल डबल तुम्ही रोटेट करून समोरच्या तुम्ही स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं होतं आणि प्रवीण करणं ती गोष्ट झाली नाही. एक चौकार आल्यानंतर त्याला वाटलं की मी निश्चित चांगली फलंदाजी करू शकेन पण नंतरचे चेंडू सगळे होते ते भावेश पवारचे. सुपर बॉलिंग. 6 चेंडू 26 धावांची गरज. किशोर मुकादम येत आहेत. निर्णायक षटक. 6 चेंडू 26 धावा. हा चेंडू भरपूर बाउन्स होतोय. भरपूर उसळी घेतोय. एक्स्ट्रा बाउन्स. व्हाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. सहा चेंडू गरज आहे ती 25 धावांची. थांबून खेळलेत. पॉज अँड एक्झिक्यूट. चेंडू हवेमध्ये लॉंग लेग बाउंड्रीजच्या बाहेर. युवराज सिंग स्टँडच्या वरून फ्लॅग होतोय. षटकार. शांत होता तो नॉर्थ स्ट्राइकिंग एंडला कित्येक वेळ. मयूरजी पिसेकर अध्यक्ष अग्रयोग संघटना यांच्याकडून एक पारितोषिक आले. बेस्ट बॉलरसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज फॉर द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थांबून खायचा प्रयत्न. वेगवान चेंडू तर मागे जाते चेंडू आणि इथे प्रवीण जोशी ज्याने मात्र जवळजवळ 5 चेंडू निर्धाव केलेले होते. त
तो मात्र नौशक इनकडे स्ट्रायकिंगला जात आहे, स्ट्राईक रोटेट केलंय, बघायचं आहे इथे काय उत्तर असणार बाकीच्या चेंडूवर. आणि हरेश जोशीला मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा पंच इथे मात्र सिग्नल देत आहेत, कन्फर्म करतायत की जेव्हा यशच्या उद्ध्वस्त झाल्या तेव्हा एक्झॅक्टली फलंदाज क्रॉस झाले होते की नव्हते, कारण स्ट्रायकरकडे सरळ धाव घेतली होती प्रवीण जोशीने आणि त्याच्या आधी जर यशच्या उद्ध्वस्त झाले असेल तर प्रवीण जोशीला तंबूत परतावं लागणार. बघायचं आहे तेच गोष्टीमध्ये इथे चेक केल्या जातील, कारण हरेशला अजिबात रस नव्हता स्ट्राईक रोट सोडण्यामध्ये, पण फायनली प्रवीण जोशी म्हणजे कॅप्टन सुद्धा येत असताना त्यांनी मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. पण बघायचं त्याच्या अगोदर यशच्या उद्ध्वस्त झाले असतील तर डेफिनेटली सांगतो की प्रवीण जोशीला तंबूत परतावे लागेल. याचीच पडताळणी केली जाणार आहे कंट्रोल रूममध्ये. टेनिस क्रिकेट डॉट इनचे सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर, टेक्निकल टीम सज्ज आहे आणि त्यांच्याकडून सिग्नल येईल, उत्तर येईल ते आमच्या ग्राउंड संपायरना. स्पर्धेचा अंतिम दिवस, जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली, शिवसेना शाखा जोवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय हिंदुदेव सम्राट चषक 2020 पर्व 9वे. आणि लगेचच ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आज लगेचच थोड्या दिवसात लगेचच अजून एक क्रिकेट स्पर्धा, गतवर्षीप्रमाणे मला आठवत आहे जेव्हा ही स्पर्धा संपन्न झाली लगेच इथे एक लेदरबॉलची सुद्धा एक क्रिकेट स्पर्धा झाली होती. सुरुवाजी दुर्वे सर, जरा प्लीज मी थांबवतोय, जरा दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या मंगेश विनायक धुळे यांनी 14 जानेवारी रोजी मास्टर गेम सासोनच्या सहयोगाने महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी चाचणी या ठिकाणी सिलेक्शन घेतलं होतं. त्या सिलेक्शनमध्ये जे आपले काही खेळाडू महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं, 30+ म्हणजे 30 वर्षाच्या वयोगटातून 30 ते 40 गटातील एक गट, 40 ते 50 वर्ष वयोगटातील एक गट आणि महिलांचा 30+ म्हणजे 35 वर्षाच्या वय एक गट, अशा 3 महाराष्ट्राच्या संघांनी राष्ट्रीय स्पर्धा वडोदरा गुजरात येथे सहभाग घेतला होता. आणि त्या स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राचे 3ही संघ विजयी झालेले आहेत. या विजयी संघांचं हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी ओके नाऊ बॅक टू प्रसाद सर. मॅच देखील खूप चांगला रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा सामना. या ऐकूया पुन्हा एकदा हे पुढचं सत्र, प्रसाद परब सरांचा आवाज. थँक्यू थँक्यू मॅडी. स्ट्राईक रोटेट केल्यानंतर तो कॉन्फिडन्स मला त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. स्ट्राईक त्याने का रोटेट केलं याचं त्याने उत्तर दिलं आणि षटकार ठोकलाय तो गोलंदाज किशोर मुकादमला. बघायचं समीकरण राहिलंय, 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. कॅप्टन ऑन स्ट्राईक गोलंदाज मुकादम. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लास्ट वेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक गॅपमध्ये केलेत आणि आउटफील्डला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारच्या बाहेर. अजून एक कॉन्फिडन्स स्ट्रोक चौकार. कौतुक डेफिनेटली मी करेन ते म्हणजेच प्रवीण जोशीचं वॉटर नॉक फ्रॉम द कॅप्टन. कॉन्फिडंट बॅटिंग करतायत किशोर मुकादमच्या विरुद्ध. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक रोटेट त्यांनी करून घेतलं आणि भाग पाडला तिथे हरेश जोशीला स्ट्राईक सोडण्यासाठी, त्याचं तो उत्तर देतो मैदानावर. एक षटकार एक चौकार किशोर मुकादमच्या विरुद्ध, 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. व्हॉट अ मॅच, 2 बॉल अँड 9 टू विन. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू, लाईन विसरलेत पूर्णपणे इथे किशोर मुकादम आणि व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर मूव्ह ऑन 49. 2 चेंडू गरज आहे ती 8 धावांची. उपांत्य फेरीतून थेट अंतिम फेरीत पोहोचण्याची ही संधी दोन्ही संघांकडे. 2 चेंडू 8 धावा. तांबूळ खेळायचा प्रयत्न होता, नॅचरल डिलिव्हरी, लेट स्विंग आणि इथे मात्र मन जिंकली ती प्रेक्षकांची. प्रेक्षकांच्या टाळेच खूप काही सांगून जात आहे. हा निर्धाव चेंडू गेल्यानंतर मात्र पूर्णपणे इथे विश्वास पाहायला मिळतोय तो या येलो आर्मीचा, येलो टीमचा, येलो टी शर्ट घातलेल्या या सर्व खेळाडूंचा.
तुम्हाला आवर्जून उल्लेख करता येते माझे गुण सांगितले का की हा चेंडू किती महागाचा होता, किती मौल्यवान होता, किती किमतीचा होता, कारण उपांत्य फेरीमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला हा चेंडू खूप महत्त्वाचा होता. बघायचं आहे अजूनही यष्टीच्या मागून भावेश फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय. एक चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 8 धावांची. येस डेफिनेटली खूप कॉस्टली चेंडू होता तो. कोदळून काढण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 7 धावांनी सामना जिंकलाय आणि पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात हा संघ जो मागची 2 वर्ष स्ट्रगल करत होता, झुंजत होता, लढत होता, पण यश त्यांच्या पदरी पिढत नव्हतं. पण यावर्षी ओव्ही 11 गोरसई या नावाने एक छाप सोडली आणि स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क केलंय या संघाने. थँक यू. सामना जिंकल्यानंतर अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यानंतर तो नतमस्तक झाला त्या खेळपट्टीवर. ज्या खेळपट्टीवर मी खेळलो, ज्या खेळपट्टीवर माझा संघ खेळला, ज्या खेळपट्टीवर माझे गोलंदाजांनी मात्र विकेट्स मिळवल्या, ज्या खेळपट्टीवर माझे फलंदाजांनी मात्र भरपूर दावा केल्या, अशा मात्र खेळपट्टीला मी नमन करतो, नतमस्तक करतो. आणि मात्र माझा संघ फेस पोचलाय तो थेट अंतिम फेरीमध्ये या स्वर्गीय हिंदुजय सम्राट चषक 2020 नवव्या परमामध्ये. आणि मात्र आमची जिद्द आहे, आमचा हा खेळ आहे, म्हणून आमच्या संघाने ही बाजी मारली आहे ती अंतिम फेरीमध्ये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रसाद सर. तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे 22 साठी. रोहिताजी केणे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि मानेरी संघाचे गोलंदाज तेजस यासाठी विघ्नेश धुळे आणि राकेश शिरमाळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा यावेळेस भावेश पवार. मॅन ऑफ द मॅच भावेश पवार यायचं आपण व्यासपीठावर. तर आमच्या मंचावरती आदरणीय देवीदास ठाणगे सर इथे उपस्थित आहेत, राष्ट्रीय कबड्डीपटू आणि राष्ट्रीय पंच यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड यावेळेस भावेश पवारला दिला जाईल. एक आयोजकांच्या वतीने ब्युटिफुल ट्रॉफी, तेजेची मेंगल साहेब यांच्या माध्यमातून ट्राईब किंग ग्रुप याकडून आकर्षक टी शर्ट आणि आदरणीय रोहिताजी केणे साहेब यांच्याकडून कॅश 2000 रुपयाचं पारितोषिक भावेश पवारला देऊन सन्मानित केला जाईल. मी विनंती करेन देवीदास ठाणगे सरांना आपल्या शुभास्ते आपण आणि रोहिताजी केणे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण 2000 रुपयाचं कॅश प्राईज. एकनाथ मस्ते साहेबांना देखील विनंती करेन आपण देखील या भावेशला सन्मानित करा. खूप चांगला खेळ भावेशचा सातत्याने राहिला या स्पर्धेमध्ये आणि अगदी आपण पाहिलं तर एक वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं की निश्चितच खेळपट्टीला नतमस्तक झाला हा खेळाडू. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला, त्याच्या संघाच्या माध्यमातून झाला आणि त्याच्या सर्वच सहकाऱ्यांकडून खूप चांगला खेळ, गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगला खेळ झाला. आणि यावेळेस विश ऑल द बेस्ट भावेश तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आयोजकांच्या वतीने आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक मंगेश दादा धुळे यांच्या वतीने. तर मानेरे संघाचा गोलंदाज तेजस भोईर यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होते. विघ्नेश धुळे आणि